नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आळीबद्दल माहिती बघणार आहोत। आळीला अहळीव किंवा हळीव या नावानेही ओळखलं जातं। आळीपासून तयार केले जाणारे लाडू, आळीची खीर चवीला तर खूप सुंदर असतेच पण पौष्टिक पण खूप असते। आळीव तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होईल। आज आपण इथे आळीमध्ये असणारे काही पौष्टिक घटक आणि त्याचे आरोग्याला होणारे फायदे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत, जी माहिती ऐकल्यानंतर तुम्ही आळीच्या आहारात नक्कीच समावेश कराल। आळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह, फॉलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषक घटक असतात। आळीची छान बारीक पावडर बनवून घ्या, त्यात मध घाला आणि त्याची छान पेस्ट तयार करा। ही पेस्ट चेहऱ्याला लावल्याने तुमची उन्हाने काळवंडलेली त्वचा तसेच कोरडी त्वचा यावरती तुम्हाला छान फरक पडेल। याचबरोबर रोज एक चमचा आळू खाल्ल्याने यातील व्हिटॅमिन ई, प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम या घटकांमुळे केस घनदाट आणि मजबूत होण्यास मदत होते। आळूमध्ये मुबलक प्रमाणात आयर्न असते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते। हिमोग्लोबिन कमी असल्यास किंवा ॲनिमियासारखे आजार असल्यास चमचाभर आळीचा दररोजच्या आहारात जरूर समावेश करावा। दमा किंवा अस्थमावरतीही आळी फार उपयुक्त आहे। फुफ्फुसाच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक असणारे कार्यकारी घटक आळीमध्ये आढळतात, त्यामुळे दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होते। याशिवाय आळी खाल्ल्यामुळे खोकला आणि घसादुखी देखील कमी होते। आळीमधील फायबर्समुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते। बद्धकोष्ठता, अपचन यांसारखा त्रास असल्यास आळू खाणे उपयुक्त ठरते। याचबरोबर दररोज सकाळी उपाशीपोटी चमचाभर हळू कोमट पाण्यातून खाल्ल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते। हळू हे महिलांसाठी विशेष फायदेशीर मानले जाते। हळूमध्ये असणारे फायटोकेमिकल्स हे इस्ट्रोजन हार्मोन्ससाठी फायदेशीर ठरतात, त्यामुळे पिरियड्स नियमित येण्यास मदत होते। आळूमध्ये असणारे प्रोटीन, लोह यांसारखे पोषक घटक प्रेग्नन्सीनंतर महिलांसाठी फार गरजेचे असतात, त्यामुळेच आपल्याकडे महिलांना प्रेग्नन्सीनंतर आळूचे लाडू, आळूची खीर खाण्यास दिली जाते। हळूमध्ये असणाऱ्या लिनोलेनिक ॲसिड आणि आर्केडोनिक फॅटी ॲसिड या पोषक तत्वांमुळे स्मरणशक्ती वाढण्यास खूप चांगली मदत होते। आळू हे त्याच्या अँटीकॅन्सर गुणांमुळे आणि त्यात असणाऱ्या उपयुक्त अँटीऑक्सिडंटमुळे कॅन्सर होण्यापासून आपले रक्षण करते। आळूमध्ये उपयुक्त पोषक घटक असतात, मात्र ते योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे। जास्त प्रमाणात आळू खाल्ल्यामुळे शरीरासाठी काही त्रास होऊ शकतात। आळू हे प्रेग्नन्सीनंतर खाणं उपयुक्त असतं, मात्र प्रेग्नन्सीमध्ये आळू खाऊ नये कारण त्यातील ॲबोडिफिशियंट गुणांमुळे त्रास होऊ शकतो। तसेच आळू अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरात आयोडीनची कमतरता होऊन गॉयटर संबंधी त्रास होऊ शकतो आणि यासोबत लघवी संबंधी तक्रार असणाऱ्या रुग्णांनी आळू खाणे टाळावे किंवा प्रमाणातच खावेत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।